नमस्कार. परत या ठिकाणी आपण लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामधील भेद या ठिकाणी बघणार आहोत. भांडवल उभारणीचे भिन्न भिन्न आधार. लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये असणारा आणखीन एक भेदाचा मुद्दा म्हणजे लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांना भांडवल उभारणीमध्ये असणारे यांचे भिन्न आधार. यामध्ये लोक प्रशासनाच्या राज्यातील नागरिकांकडून कर रूपाने पैसा उभारण्याचा अधिकार आहे. राज्यातील जनता कर रूपाने शासनाला जो पैसा देते त्याच्या मोबदल्यात सरकार लोक प्रशासन यंत्रणेद्वारे जनहिताची कामे करीत असते. अशा प्रकारचे कर आकारणी करून खाजगी प्रशासन पैसा उभारू शकत नाही. त्याचप्रमाणे अशा प्रकारे पैसा उभारून जनसेवेचे कार्य करणे आणि खाजगी स्वरूपाच्या संघटनांचा दृष्टिकोन असू शकत नाही. आपण बघतो की शासन विविध स्वरूपाचे कर हे जनतेवर लावत असते. यामध्ये आयकर आहे, GST आहे, त्यामुळे विविध उपकर आहेत, मालमत्ता कर आहे, असे विविध स्वरूपाचे कर आणि त्याच सोबत काही फीस आणि ड्युटीज ह्यासुद्धा अशा विविध नानाविविध स्वरूपानं शासन सामान्य जनतेकडनं पैसा वसूल करीत असते. आणि हा जो त्या ठिकाणी शासनामार्फत वसूल करण्यात आलेला पैसा असतो या पैशाच्या मोबदल्यात शासन जनहिताची बरीचशी कामे लोक प्रशासन यंत्रणेच्या मार्फत करीत असत. त्या ठिकाणी त्या पैशाचा विनियोग जनतेच्या सामान्य जनतेच्या त्या पैशाचा विनियोग जो आहे ते शासन त्या ठिकाणी जनहित जनकल्याण ह्याच्यासाठी करीत असत. परंतु अशा प्रकारे सामान्य जनतेकडनं कर रूपाने पैसा वसूल करण्याचा अधिकार हा खाजगी प्रशासनाला नसतो. खाजगी प्रशासन अशा पद्धतीनं सामान्य जनतेकडनं कर लावून पैसा वसूल करू शकत नाही. तर सोबतच सामान्य जनतेकडनं कर रूपाने पैसा घेऊन जनहिताची कामे करणे हा उद्देश कधीही हा खाजगी प्रशासनाचा असूच शकत नाही. त्याचबरोबर आपण बघतो आणखीन एक भेदाचा मुद्दा म्हणजे जनहित आणि स्वहित. यामध्ये लोक प्रशासनाच्या कार्याचे मूल्यमापन राज्यातील जनतेचे हित कितपत साधले जाते यावरून करता येत असते. एव्हाना त्या सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्थेची एकूण कुवत क्षमता ही
त्यांच्या कार्यात किती प्रमाणामध्ये जनहित साध्य झाले यावरून करण्यात येते. आणि यावरून या सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्थेवर अनेक वेळा टीका सुद्धा करण्यात येत असतात. जनहित लोकप्रशासनाची प्रेरक शक्ती आहे. या उलट खाजगी प्रशासनाची उद्दिष्ट केवळ आणि केवळ वैयक्तिक नफा फायदा करून घेणे हे असल्यामुळे सर्व जनतेच्या हिताचा निकष लावून खाजगी संघटनेतील प्रशासनाचे मूल्यमापन करता येत नाही. खाजगी प्रशासनाचे उद्दिष्ट जनहित लोकहित हे कधीही होऊ शकत नाही. कारण काय की त्यांचा मुख्य आणि मुख्य उद्देश हा एकच आहे आणि तो म्हणजे स्वहित, वैयक्तिक नफा, वैयक्तिक फायदा हा आहे. आणि त्यांच्या या बाबीवरून या जनतेचे हित किती साध्य झाले यावरून या खाजगी प्रशासनाचं जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापन आपण या आधारे करू शकत नाही. एवढा ना त्यांचे क्षेत्रसुद्धा मर्यादित असतं. त्यांचा आवाका, त्यांचा संपर्क असणारे जनमानस हे सुद्धा तुलनेने अल्प प्रमाणात असतं. म्हणून या निकषाच्या आधारावर त्यांचं मूल्यमापन हे त्या ठिकाणी होऊ शकत नाही. लोकप्रशासनाचे यश लोकहित साधण्यात आहे, तर खाजगी प्रशासनाचे यश जास्तीत जास्त वैयक्तिक फायदा साध्य करण्यात आहे. लोकप्रशासनाचं यश कशात आहे? अधिकाधिक जनहित साध्य सोबतच या उलट खाजगी प्रशासनाचं यश कशात आहे? अधिकाधिक वैयक्तिक हित लाभ साध्य करणे यामध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सोबतच खाजगी प्रशासन आणि लोकप्रशासन यांच्या व्याप्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर फरक असलेला आपल्याला दिसून येतो. आपण कायम म्हणतो की लोकप्रशासन हे सर्वव्याप्त आहे, म्हणजे निश्चितच लोकप्रशासनाची व्याप्ती ही तुलनेमध्ये बरीच अधिक आहे. लोकप्रशासनाचे मानवी समाज जीवनाचे विविध क्षेत्रात शिरकाव केलेला आहे. आपल्या आधुनिक समाज जीवनाचे असे एकही अंग नाही की ज्याचा लोकप्रशासनाने हस्तक्षेप केलेला नाही. मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाशी संबंधित किंवा मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूशी संबंधित लोकप्रशासन हे कार्य करीत असते. समाजाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी सर्व क्षेत्रात आज लोकप्रशासन व्यवस्था कार्य करीत असलेली आपल्याला दिसून येते. कारण आधुनिक लोकप्रशासनाचा व्यापक अर्थाने समाजाच्या विकासाशी व कल्याणाशी संबंध येत असतो. विकासाभिमुख देशात तर लोकप्रशासनाची सर्व शक्ती त्या कामीच खर्च होत असते. कारण आपण बघतो विकासाभिमुख किंवा विकसनशील देशात संसाधने कमी असतात, सोबतच विकासाची गरज अधिक असते. आणि विकसित देशाच्या तुलनेत ही विकासाची कार्य करणे लोकप्रशासनाला
बऱ्याच प्रमाणामध्ये चॅलेंजिंग असलेलं आपल्याला दिसून येतं. लोकप्रशासनाप्रमाणे खाजगी प्रशासन मानवी समाज जीवनाच्या अनेक क्षेत्रात पदार्पण करीत नाही. उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या मोटार कारखान्याचे संबंध समाजातील मोटार खरेदी करू शकणाऱ्या लोकांशीच केवळ येत असतात व ते संबंध तेवढ्या पुरतेच मर्यादित राहतात. या उलट सरकारचे सार्वजनिक बांधकाम खाते एखादा रस्ता तयार करीत असताना याचा विचार करीत नाही की या रस्त्यावर मोटरवाले जातील, पायी चालणारे, एका बैलगाडी. सार्वजनिक रस्ता सर्वांसाठी तयार केला जातो, एखाद्या विशिष्ट वर्गासाठी नाही. तर या पद्धतीने या दोघांच्या व्याप्तीमध्ये ही मोठी तफावत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. खाजगी प्रशासन जे काही तयार करते त्या सर्व बाबी ज्यांना अनुकूल किंवा जे अफोर्ड करू शकतात त्यांच्याशी संबंधित अशा स्वरूपाचीच कार्य त्या ठिकाणी खाजगी प्रशासन करीत असत. परंतु लोकप्रशासन अशा स्वरूपात कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा करीत नसतो. या ठिकाणी उत्तम उदाहरण, चांगलं उदाहरण दिलेलं आहे की एक मोटर कार तयार करणारी कंपनी ही मोटर कार खरेदी करण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तींशी संबंधित स्वरूपाची कार्य करीत असते, त्यांच्याशी संपर्क ठेवते, त्यांनाच त्याबाबत सातत्याने माहिती ही देत असते. त्यांच्या गरजा काय, त्यांच्या इच्छा काय, या अनुषंगाने ती खाजगी कंपनी किंवा खाजगी प्रशासन त्या ठिकाणी कार्य करीत असते. परंतु लोकप्रशासनाचं तसं नसतं. तर लोकप्रशासन जे आहे हे सर्व जनतेशी कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता कार्य करीत असते. देण्यात येणारी सेवा तो गरीब आहे, श्रीमंत आहे, या बाबीचा कसलाही विचार लोकप्रशासन करीत नसतं. उर्वरित भाग नेक्स्ट लेक्चर. धन्यवाद.